बरोबर आहे त्यांच्या त्यांच्या दृष्टिकोनातून. आता त्यांनी सांगितलं ना रक्ताचा गुण असतो, तसं त्यांचा डीएनए तसा आहे. डीएनए त्यांचा तसा आहे. तो म्हणतो बस बाबा महाराजा की भेट झाली, झालं गप्पा बिप्पा मारलं, थोडंसं सांगितलं, गवळण काय सांगितली. बरोबर आहे. एक लक्षात ठेवा, शेवटी ज्ञानेश्वर महाराजांचं परिपूर्ण वाङ्मय ही विरेणी आहे. अरे विरेणी आहे, गवळणीचंच अंग आहे. म्हणून एकाने मला प्रश्न विचारला की ज्ञानेश्वर महाराज समाधीत काय करत असतील, म्हटलं विरेण्या गात असतील. ज्ञानेश्वरी सांगितली, अमृतानुभव सांगितला, हा भाग निराळा. पण आत्ता जर तिथे आहेत आहेत तर काय करतायत? काही करत नाहीत म्हटलं. म्हणी वेधोतयाचा पंढरायाचा, सगळी विरहिणी म्हणजे गवळणीचं एक अपूर्व दर्शन आहे. म्हणून निळबाराही जशी अलौकिक गवळण आहेत, तसं माऊली सुद्धा एक अलौकिक गवळण आहेत. कारण निळबारायासारख्या गवळणी जशा कोणाच्या नाहीत, तसं विरहिण्या ज्ञानोबारायासारख्या कोणाच्या नाहीत. हे एक वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून आज योग चांगला आला. माझ्या शब्दात का करता का होईना, पण अर्धा तास तरी बोलले हे काय कमी आहे. कारण हा ग्रस्त असा आहे, बोले ना आणि बोलू देईना. बोले ना आणि बोलू देईना, फक्त हे का बोले ना आणि बोलू देतात, तर एक नातच तसं आहे की एक पितृत्वाचं मातृत्वाचं श्रद्धा माझ्या ठिकाणी प्रेम आहे. त्यामुळे मग ते एक सकाळी सुद्धा मला म्हणाले, हे प्रवचन जाऊ द्या, कोणाला करायचं प्रवचन? मला प्रवचन बरोबर काय करायचं, फक्त तुम्हाला येतो भेटायला येतो आणि गप्पा मारतो तुमच्याशी. पण हे बघा, शीतावरून जशी भाषाची परीक्षा होते, तसं जे काही अर्धा तासाचं प्रवचन झालं त्याच्यावरून परीक्षा होते का नाही आणि कळलं नाही तर संपलं, तुमचं आयुष्य संपलं. आयुष्यभर त्यांनी चिंतन केलंय, मनन केलंय, बरं का, अभ्यास आहे, बरं का, आणि अध्यास आहे, बरं का. आणि एकच महत्वाचा मुद्दा सांगितला जे आपण आता रोज असतो विषय, निळोबाराच्या चरित्राचा महत्वाचा भाग आहे की देवाला सुद्धा डावललं, हा महत्वाचा भाग आहे. आणि देवाला डावलून गुरुला पूजणं हा वारकरी संप्रदायाचा पाया आहे. हेच वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य आहे. आधी पूजा गुरुनाथा चाले देवावरी सत्ता, हे जे वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान आहे. हे बघा, तसं ते न्यायशास्त्र शिकलेले आहेत आणि मांडताना सुद्धा त्या पद्धतीने मांडत गेले. बघा त्यांची जी विषयाची मांडणी आहे, म्हणून मी काय सांगितलं, पुन्हा विचार काय सांगितला काय. एक अर्धा तासाच्या प्रवचनामध्ये त्यांनी निळोबारायची गवळण सांगितली. खरंच आहे, कोणचीही गवळण असू दे, होते बहुत दिवस आरत वागविले, किंवा आजी आनंद अशी आनंद माझ्या झाला, नित्यानंदा फडे आनंद तो कोण, यासी पाहता ओरोदयस्त पाहिला, किती गवळणी सांगू तुम्हाला मी. आणि आमच्या परंपरेमध्ये सुद्धा निळोबारायच्या गवळणीला अत्यंत प्राधान्य आहे. मला आता आठवतं, होते बहुत दिवस आरत वागविले या निळोबारायच्या गवळणीवर मी 13-14 दिवस कीर्तन केली होती आणि ती संपली नाहीत, म्हणून पुढच्या श्रावणात पुन्हा तीच कीर्तन केली. म्हणजे एका गवळणीची काय अनुभव आहे. आत्ता जे मगाशी म्हणाले, स्वय सुखाचे झाले अनुभव, बर का. आमच्याकडे अणू इतकाही भाव नसताना अनुभवाच्या गोष्टी करतो. आता अर्थात हा त्याचा अनुभव आहे किंवा तुमच्या म्हणण्याप्रमाणे त्याच्या रक्ताचा गुण आहे. असो, पण दुसरं काहीच म्हणायचं नाही. एका मोठ्या गादीचे विद्यमान अधिकारी आहेत. हे जे बोलणं आहे ते लढिवाळपणाचं आहे, कारण आज आम्ही सकाळी लढिवाळपणाचेच अभंग गायले. सुंदर लढिवाळपणा, जेव्हा निळोबाराय पांडुरंगाशी एकरूप होऊन म्हणतात, मला प्रेमपाना पास, प्रेमपाना पाजी आगे माझी आई, दावी हो विठाई वरसोनी. म्हणजे देवाकडे आपण जे सकाळी बघितलं की देवाकडे देव म्हणून बघितलं नाही, देवाकडे आई म्हणून बघितलं, माता म्हणून बघितलं. आणि म्हणून सकाळचं झालंच आहे एक निराळ्या दृष्टिकोनातून. आणि मला एक बरं वाटलं की परंपरेला अनुसरून प्रवचन झालं.
कुठेतरी नाहीतर उगीचच काहीतरी काय सांगण्यात या अर्थ नसतो. अलग लक्षात निळोबारा सुद्धा यथार्थ समजणं अत्यंत आवश्यकता आहे. आणि त्या दृष्टिकोनातून खूप मुलं तयार करतात. गड आज मला वाटतं त्यांच्या कारकिर्दीमध्ये ऊर्जित अवस्थेला आलेला आहे. कोणाच्या काय हाताचा गुण असतो, कोणाच्या काय रक्ताचा गुण असतो हे काही सांगता येत नाही. अहो काही काही माणसं अशी होऊन गेली तिथेही घरात सोनं आलं पण दगड झाली. आता असा पालट होतोय की दगडाचंही सोनं होतं. हे जीवनाचं वस्तुस्थिती आहे. म्हणून जास्ती काय मागायचं आहे? आम्ही तुमच्याकडे मागणार तर प्रेम, आणि तुम्ही आमच्याकडे मागताय तेच. त्याच्याकरता इथून धावत आला, कशाची अपेक्षा नाही. एक निर्भळ प्रेम, असंच तुमचं आमचं प्रेम टिकावं. एवढीच पांडुरंग चरणी आणि निळोबारायच्या चरणी प्रार्थना. पुंडलिक वरदेव हरि विठ्ठल. बरोबर 8:30 बघू द्यायचे. आमचे सर्व विश्वस्त संस्थांचे आतापर्यंत सर्वजण राबतायत त्यांचा सुद्धा लाख लाख मी धन्यवाद या ठिकाणी त्यांना देतो. सर्वजण सहकार्य करतायत. सर्वजण आपण या ठिकाणी आलात, आलेले बाहेरचे पाहुणे सर्वांचं स्वागत. आदरणीय भगवतीताई सातारकरांचं व्यासपीठावरती आगमन होत आहे. सर्वांनी टाळ्याच्या जोरामध्ये त्यांचं स्वागत करावं. धन्यवाद. राम कृष्णा हरि जय जय राम, हरि जय जय राम. राम कृष्णा
Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare.
Shri Ram, 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 Shri Ram,